एकदम मजा वाटते भाई लग्न करून भाई जाम भारी वाटते यार गाइस सिरियसली आणि ड्रीम होता पायल सोबत लग्न करायचा आणि ते आज माझं पूर्ण झालं यार गाइस. हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार आणि आज माझा सकाळी सकाळी शूट आहे माझं म्हणजे 11 वाजता आहे मी जस्ट आंघोळ वगैरे केली आहे पावलं टेकली काय लावलं नाही तसं उठलो आणि बाहेर आलोय सो त्यांचा शूट त्या साईडला चालू आहे तर मी जातो त्या साईडला तुम्हाला दाखवतो सगळं काय आजचं शूट म्हणजे ना जे जे होतं ना सगळं काय ते सगळं काय मी कॅप्चर करणार आहे म्हणजे BTS तुम्ही समजू शकता तर भारी होणार आहे ब्लॉग तर पण लास्टपर्यंत बघा कारण की अजूनपर्यंत कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर गाईज सबस्क्राईब पण करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका आणि गाणं पण लवकरच येणार आहे आपला तर स्टे ट्यून गाईज या सॉंगसाठी खूप एक्सायटेड आहे मी तर आणि सॉंग पण भाई एकदम जबरदस्त होणार आहे आणि तुम्हाला खूप जास्त आवडेल गाईज आणि हा माझा पहिला सॉंग आहे फुल सपोर्ट करा यार गाईज सिरियसली खूप सपोर्ट करा काय बोलतो भूषण अंगोल झाली झाले का अंगोल गुड मॉर्निंग आम्ही या फार्म हाऊसला होतो रात्री काय एवढं दाखवायला नाही भेटलं भारी फार्म हाऊस आहे त्या साईडला एक पूल वगैरे आम्ही मस्तपैकी एन्जॉय वगैरे केला आणि झोपलो रात्री आपला सकाळी सकाळी मस्त शूट होता ना आणि आपला भाऊ तर गेलेला गाडी घेऊन हे बघ आता आले बघ गाडी घेऊन माझे हे बघ थांबले बघ भाई गेलता कुठं सकाळी सकाळी गुड मॉर्निंग गाईज आता झालो चहा पिला आणि आम्हाला चार तुम्हाला आणतो आता लगेच 2 मिनिटात तुम्हाला इडल्या ना इडल्या हक्क इडली ना का मी मेंदू वडा तुम्ही इडली टाकली असं सकाळी खाऊ नको एरिया होते तर गाईज जस्ट आता आम्ही निघतोय आता पहिला कुठे जायचं आम्ही आपल्याला आता इथं जायचं टेक लावणार आहेत ना पहिला तिथं जायचं आपल्याला टेक म्हणजे काय शूटिंग चालू होणार आहे बाबा अच्छा ओके ओके तर पहिला मला थोडी भूक लागली नाश्ता भेटेल भेटेल ना भोकाचे वडे केल्या ना भोकाचे वडे म्हणजे मेंदू वडे गाईज याची थोडी भाषा थोडी वेगळी ना आता पागल करशील तू पब्लिकला चल 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 पटापट चालू टाइम झाले ना ऑलरेडी नाही नाही मी ब्लॉगिंग करता सो गाईज ना आता तुम्ही हे कपडे वेअर केलेत कारण की असेच माझ्या टाइमपास मला टाइम आहे ना माझ्या शूटला त्यानंतर मी दुसरे फॉर्मल घालणार आहे तुम्हाला दाखवतो मी भाई राडा करेंगे आता जस्ट निघालोय वा सकाळ सकाळचा क्लायमेट भाई ना एकदम सुंदर आहे मी तर किती दिवसानंतर सकाळ बघितली असेल भाई अमित भाई मग भाई किती छान वाटते ही सकाळ सांगू नको नाही बिलकुल नाही भाई इथलं वातावरण आणि इथला क्लायमेट ना गाईस जाम भारी वाटते मातीचा सुगंध घ्यायला ना भाई वेगळीच मजा आहे तू गाडीत बसले तुम्ही का मातीचा सुगंध घेतला यायला काय लोकांना फसवते ना छान बादशी की ना दुकान करून बरी की असं थोडी असं गाडीत बसले ना बोलतो मातीचा वास इकडे आवडा शिरमीट पडले डबर पडले रेती पडले एवढंच काम चाललंय ह्याचा कुठं चालले जीव चल रे बाबा तिकर खतम बाय बाय टाटा जस्ट आले आम्ही आणि या बंगल्यामध्ये आमचा शूट आहे आणि पूर्ण शूट ना या बंगल्यामध्येच करणार होतो आपण बघूया कसा शूट होतो आणि शूट तर एकच नंबर आहे आतमध्ये एवढा भारी लोकेशन आहे तुम्हाला दाखवेल मी तर गाईज लोकेशनची तर गरज नाही आहे सगळे लोकेशन एकच ठिकाणी आपल्याला भेटणार आहेत याच्यामध्येच आणि भरपूर मोठं आहे ना त्याच्यामुळे वेगवेगळ्या लोकेशन आपल्याला भेटतील याच्यामध्ये तर सुंदर असा बंगलो आहे मजा येणार शूट करायला तर चला दाखवत आणि तुम्हाला तर गाईज या साईडून असं वाटतं हा बंगलो या साईडला आपला अमित भाऊ पण आहे भाऊ गुड मॉर्निंग काय बोलता गुड मॉर्निंग करते भावाला नव्हता केला रे समोसा तर खाल्ला संध्याकाळी बघू आता काय खाल्ले समोसा 10 आणि 10 ना रे बाबा एकच खाल्ला पाटी पोरी लो काय समजत नाही माझ्या टाइम टू टाइम हा शेट कर ऐक समोसा खाल्ला या म्हणून समोसा मिरच्या पण नाही आमचे नाही घे 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 चल पटकन संध्याकाळी पाद्री पोरी साफ घेऊन आलो अरे भाई काढला नाही काय स्टिकर बिकर ना काढला लोकांना समजेल कसं नवीन काढला फायदा काय हे बडी अच्छी बात कही आप गाईज आता आलो आम्ही आतमध्ये आणि सगळे जण पब्लिक एक साथ जमली आहे बघूयात अरे बाबा आज तर का तर सगळेजण आता सेटअप आमचा चालू आहे आणि आता बघूयात कामाला कधी सुरुवात होते आपली याच कोणत्या पण कार्याला सुरुवात करायच्या पहिला गणपती बाप्पाची पूजा करून घेतो आपण तसं आता आम्ही पूजा करून घेणार आहे पहिला तर चला पटकन पूजा करू आणि मग शूटला चालू करूयात मोर्या ओम सुख करता गणपती बाप्पा मोर्या
मस्त मस्त नारळ मस्त फुटला आता काम पण मस्त होईल. शेट म्हणजे आमचे शेट आहेत, शेटने आम्हाला खूप म्हणजे खूप प्रतिसाद दिला आणि यापुढे पण देतील आम्हाला. नक्कीच नक्कीच. आणि शेटचाच आशीर्वाद आहे आम्हाला. तुम्ही बोला दोन शब्द. जस्ट आमची पूजा वगैरे झाली आहे, आता बघूयात आतमध्ये काय होतं काय नाही ते तुम्हाला दाखवतोच मी पुढे. तर गाइस या साईडला माझ्या लग्नाचा मंडप सुद्धा येतोय आणि आज माझं लग्न आहे, तर या साईडला शूट सुद्धा चालू आहे. ओ भाई साहब. तर गाइस आता हल्दीचा कार्यक्रम होणार आहे आमचा आणि पायला आम्ही हल्दी बिल्दी लावणार. हल्दी कुंकू. ओके बाबा मी जातो. नको बाबा मी जातो. नका 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 बाबा नका बाबा नका बाबा बाबा तुमचं चालू राहून द्या. नका 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 नका. तुम्ही कोणचे बाबा आहेत? तुम्ही कोणचे बाबा आहेत? पण मी लय बेकार बाबा आहे. नको मजा आऊन द्या. मस्त मस्त पायल कसं वाटतंय? गाइस आता दुपारच्या 3:30 वाजले, अजूनपर्यंत माझे एक पण टेक न झाले, सगळे पायलचे शूट चालू आहेत. पण आम्ही काय केलं आता जेवाची सुरुवात केली बाई. आपल्याला राहत नाही का बोलतो बघू शकता. आता इथे मुंडी आहे, डाल आहे, खाला परत हे बघा इकडं थांबा इकडं कोपऱ्यान त्या मला ना माहिती बाबा. आम्ही काय सगळेजण जेवायला बसलो या साईडला बघू शकता, सगळे आपले मित्र परिवार आहे. चला पटापट जेवण करून घेऊयात पहिला. तर गाईज मी रेडी झालो आता मस्त पैकी, एकदम फॉर्मल कपडे घातलेत. बघूया आता आपला शूट काय होतोय. बाई काय राडा करता, बोल ना चांगला भाई तुला. आता पहिली एक नंबर होईल बोलत. चला बघूयात आता काय होत. एक नंबर नंबर देऊ एक नंबर सीन करून टाकायचं नाही तर. ओई मा कैसा लगा गाईज मेरा मजाक. तू काला दिसतो रे पण मेकअप मेकअप नाही ओजी. असा अर्धे फुटेज देणार आहे तुम्हाला. मी देणार नाही एक घेऊन फायदा ना होणार. आताच पिऊन घ्या यार, मला फिलिंग तीच वाटते यार. मगाशी हळदीची आता दसरा पण हॅलो आता घेऊन ये तर गाईज माझा आत्ताशी एक टेक झाली आहे आणि आणखी 2-3 टेक बाकी आहेत. आता कॉस्ट्युम तर चेंज करायचं आहे, त्याच्या अगोदर तर मी जेवण करून घेतो आणि मग कॉस्ट्युम चेंज करतो आणि काहीतरी युनिक कपडे घालतो. काय माझे फॉर्मलच घालायचे आहेत का मला पण माहिती नाही, पण मी हाणलेत कपडे खूप सारे. पहिला तर जेवण करून घेतो. भावांना रोशन भाईचे शूट आहे यार, दाखव आम्हाला. तुम्हाला पण दाखव. चला जेवून घेतो. सपोर्टिंग आमच्या रोशन भावाला. नवरदेव कसं वाटतोय म्हणजे नंतर तुम्हाला हा लुक बघायला भेटेल माझा. बघा आता सांगा का कुठं पोरगी बिरगी असेल तर बघा मी असं दिसायला लागला. खंडू
यार गाइस नवरा बनवायला घेतलाय बघा मी लग्नाला असं दिसणार आधीच सांगून ठेवता हे बसलाय का घोड्यावर गाइस वाटतो की ना नवरदेव आज माझं लग्न लागतं फायनली आणि आज मी 23 वर्ष झालो 23 वर्षानंतर मी आज लग्न करतो खूप खुशी वाटते मला लग्नाची मला मी माझी नवरी दाखवतो आता आणि किती जण माझ्या लग्नासाठी आले सगळे मित्र परिवाराला मी बोलवले आणि घरातले नाहीत ना माझ्या मला खूप दुःख वाटतंय पण काय नाही त्यांच्या न असताना मी म्हणजे अपसेट आहे थोडासा पण काय नाही आमचं लग्न होतं कसं वाटतं पाहिल तुला पाहिल खुश नाही आहे तरी सुद्धा केलं कसं तरी जाऊन दे पाहिलच्या मम्मी पप्पा बघू शकता भारजी बोलू शकता भारजी कसं बोला मामा आत्मर आणखी एक काहीतरी बोला भारजी बोला मामा आत्मन काय नम सूर्याने भावित्र आहे मग उजे म्हण गया डोळ्याला लावा कात्री आहे भारजी कॉन्टॅक्ट नंबर टाकून दे भारजीचा कॉन्टॅक्ट देऊ ना नक्की नक्कीच द्या कॉन्टॅक्ट द्या बघू शकता असं आमचं लग्न लागतोय आणखी काय काय होतं इंटरेस्टिंग तुम्हाला दाखवेल मी या ब्लॉग मध्ये तर आणखी वॉच करा लास्ट पर्यंत हा ब्लॉग पडदावरती आहे पडदावरती बरोबर आहे अशा प्रकारे लग्न झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूपच खुशी आहे तर गाईज बघू शकता आता आम्ही फेरे घेतोय दाखवतो ते पण तुम्हाला सगळ्यात दाखवतो कैसा लागत आहे एकदम मजा वाटते भाई लग्न करून भाई जाम भारी वाटते यार गाइस सीरियसली आणि ड्रीम होता पायल सोबत लग्न करायचा आणि ते आज माझं पूर्ण झालं यार गाइस उद्या डिवोर्स घेऊन परत येणार आहे मी माझ्या घरी बघून नाही जमलं तर मला आवडला नाही का केला जबरदस्ती घरातल्यांनी माझं लग्न लावून दिलंय मला आवडला पण नव्हता मला जबरदस्ती लग्न नाही करायचं आणि आमचं लग्न लागता बरंच काही हे झालेलं आहे काय म्हणतात ते विधीमध्ये काय ना काय अडथळे आलेले आहेत म्हणजे तुम्ही पण समजून जा का देवांनी आमची जोडी बरोबर नाही केलेली आहे तर उद्या आम्ही डिवोर्स घेणार उद्याच मग माझा खर्च कोण देईन
खर्चाचा बघ मग वापसला सांग बापू तसा पण शेट आपला. चल आता पप्पाला नाव सांगते. भाऊ यायची कुठे दुसरी लाडाची नेसली मायरची साडी नेसली मायरची साडी. अर्ध तिकडे ऍक्टिव्हिटी आहे ना बाबुल काही घर करना तुझे पिया घर जाना है. तर गाईज इकडे पूर्णपणे शूट झाला आमचा आणि आता आम्ही चाललो एका हॉटेलवरती शूट करायला. गाईज मी एवढं काय शूट नाही केलं इकडचं दाखवलं नाही मात्र ब्लॉगमध्ये एवढं काय कॅप्चर करताना आलं पण जो रिअल गाणं होता जो सॉंग होता तुम्हाला जर नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही खूप जास्त प्रेम दिला असेल या ब्लॉगला आणि आम्हाला तर खूप जास्त लेट झाला हा ब्लॉग टाकताना कारण की आपला सॉन्ग पहिला टाकायचा होता आपल्याला त्याच्यामुळे हा ब्लॉग खूप लेट आला गाईज. तर चला जाऊयात आणखी एक टेक बाकी आहे ना तर हॉटेलवरती ती करून घेऊयात. तर गाईज ह्या बंगल्यावाल्यांनी आम्हाला खूप जास्त सपोर्ट केला आपले माणसं आपल्याला खूप जास्त सपोर्ट करतात यांचं पण खूप आभारी मानेल आम्हाला एवढा मोठा अरेंज करायला बंगलासुद्धा दिला आणि सर्व शूट टोटली इथेच केला आम्ही. हा तर गाईज जस्ट आले हॉटेलमध्ये शूटसाठी आणि रात्रीचा बघू शकता 2 वाजता आम्ही शूट करतोय एवढ्या रात्री म्हणजे शूट करणं म्हणजे खूप म्हणजे अवघड गोष्ट आहे गाईज. तर राजभाईने खूप सुंदर असा सॉन्ग जो लिहिलाय ना तो तुम्हाला बघायला भेटणारच आहे लवकरच. काय बोलतो राजभाई लवकर खूप खूप जास्तीत जास्त प्रेम द्या सॉंगला आणि शेअर करा कमेंट करा. हे पुला जेवण कुठे चालले रोशन भाईचा फर्स्ट सॉंग आहे मचून टाका डायरेक्ट असतं प्रेम भेटेल आणि आता आम्ही शूट करतोय ते तुम्हाला दाखवतो आणि एवढ्या रात्री म्हणजे शूट माझे डोले बघायला गेले ना लाल लाल झाले जाम काय नाही. आता रेडबुल वगैरे मागवलाय सोयी मात्र म्हणजे एक नंबर करतोय बाकी दुसरं काय नाही. मजा आली म्हणजे शूट करायला तर भरपूर मजा आली. लगेच बोलायचा हा नवस फेडायला. फायनली आमचं पॅकअप झालाय आणि रात्रीच्या 3:30 वाजता आम्ही शूट कम्प्लीट केलाय. गाईज खूप भारी शूट झालाय आणि सगळेजण पब्लिक आपली निघते. काय बोलतो भाऊ कसा शूट झालाय हे भाई शूट कसा झाला. ऍक्च्युली आम्ही बरेचसे कलाकार बघतो मी रोशन भाई सोबत पहिल्यांदा काम केला कसं वाटलं मजा आली चांगला बिचारा माझा डोलं पोरलं त्याचं काय त्याचा काही नाही पुन्हा आम्हाला तुझा एवढा त्रास नाही आला बाकी कलाकार असतात त्याचा बहुतेक त्रास होतो. थँक्यू थँक्यू. तर गाईज फुल एन्जॉय केला आता मी निघतोय घरी. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. हा ब्लॉग खूपच लेट येणार आहे सो या ब्लॉगला सुद्धा खूप जास्त प्रेम द्या आणि जर आमचा व्हिडिओ अल्बम आवडला असेल तर खूप जास्त आणखी त्याला प्रसिद्धी द्या. तर भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गाईज आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय गाईज.